नाही, सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे इथे काम करतो आहे आणि करत असताना ह्या लोकसभेची ठाण्याच्या सीट जी आहे ही शिवसेनेची सीट असल्यामुळे ही आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेते लोकांची मागणी की शिवसेनेकडे मिळावी, या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे आणि तो अंतिम निर्णय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे देतील तो आम्हाला मान्य आहे. आज अमित शहा दौऱ्यावरती आहे, संध्याकाळी वर्षावरती बैठक होणार, फॉर्म्युला निश्चित ठरणार आहे. या फॉर्म्युलामध्ये बघायला तर तुमचे देखील नाव मोठ्या चर्चेने आहे, ठाण्यातली जागा नक्की कोणाला द्यावी याचा जर चर्चा आता होणार आहे. नाही, माझं नाव चर्चेत आहे, तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून मी बघतो आहे, तेव्हा मी टी व्हीच्या माध्यमातून बघत असताना मला वाटतं त्या माध्यमातून बघतो. तसं अजून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना असं काही नाही. आम्ही आमचे काम कार्यक्रम दर दिवशी जसं काल कल्याण डोंबिवलीमध्ये सन्माननीय श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातील कार्यक्रम तिथे शासन आपल्या दारी असेल किंवा त्या शिवमंदिराचं भूमिपूजन असेल आम्ही केलं, तसं ठाणे शहरामध्ये हा मराठा उद्योगांचा मेळावा हा 15 दिवसापूर्वीच आयोजित केला होता तो कार्यक्रम आहे. उद्या आपल्या नमो ह्याचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आहे आरोग्य, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीने कार्यक्रम हे पहिल्यापासून लागलेले आहेत. इलेक्शन आम्ही बघून कार्यक्रम कुठले करतच नाही, इलेक्शनच्या आधी सर्वच कार्यक्रम सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब किंवा आम्ही सर्वच लोक या ठाणे शहरामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत आहेत, त्या माध्यमातून हे कार्यक्रम आहेत. दोनच नाव चर्चेमध्ये आहेत, एक आपलं नाव आणि दुसरं नरेश मस्के. आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर आपण लढण्यास तयार आहात? जर सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि महायुतीचे नेते सर्वांनी संधी दिली तर नक्कीच. नाही बघा, जेव्हा हा विजय असतो त्याच्या पाठी आमचे सर्व पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात आणि सगळे नेते असतात. जो माझा सन्माननीय डावकरेसमोर विजय झाला त्याच्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोठा हात आहे, त्यांच्यामुळे आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा विजय झाला असं मी समजतो. दिवंगत नेते आनंद देगे यांचे जवळचे मानले जातात, त्यानंतर एकनाथ शिंदे देखील जवळचे मानले जातात आणि आता ज्यावेळेस राजन विचारे देखील तुमचे त्यावेळेस मित्र होते, आज कुठं राजकारणामध्ये आमने-सामने देखील पाहायला मिळणार आहे. आनंद देगेंना दोन्ही शिष्य आता लोकसभेसाठी सामने असणार आहे. राजन विचारे माझे मित्र आहेत, मित्र तर असणार, राजकारणात सामने आहेत. राजकारणात जेव्हा मी माझ्या पक्षाचं काम करणार ते माझ्या पक्षाचं करणार ते त्यांच्या पक्षाचं काम. त्यांनी हसत मुखात तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत माझे मित्र म्हणून, त्यांना पण माझ्या शुभेच्छा आहेत. नाही, रोजगार मेळावा हा चालू कार्यक्रम 15 दिवसापासून घेतला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण करतो, रोजगारांना प्राधान्य मिळावं मराठी माणसांना, त्या माध्यमातून हा कार्यक्रम त्या मंडळ मराठा महासंघाने घेतला होता, त्याचं मी निमित्त आहे. सर, एकीकडे शिवसेना म्हणते की ही जागा आम्हाला मिळावी, तर भाजप देखील दावा करते ठाण्याच्या जागेवरती, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वात जास्त आमदार आमचे आहेत म्हणून ताकद आमची अशी. तर भाजपकडे जर ही जागा जर दिली आजच्या बैठकीमध्ये तर पुढची भूमिका काय असेल? नाही, जेव्हा बघा, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय घेतील किंवा देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे ना, असं आम्ही बोलतो. तर आम्ही सर्वच पदाधिकारी बोलतो, पण आमचं की ही सीट शिवसेनेची आहे म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की शिवसेनेकडे सीट राहायची पाहिजे. 400 पार ठाण्यातनं देखील असणार आहे. 100% 400 पारमध्ये ठाण्याची सीट असणारच.